मराठी मॉनिटर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे भारतीय पोस्ट ऑफिस अंतर्गत इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये विविध पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ज्याच्यामध्ये टोटल फोर्टी सेवन वॅकेन्सीज भरल्या जात आहेत सर्कल बेस्ड वॅकेन्सीज म्हणजे प्रत्येक सर्कलला जे पण पोस्ट ऑफिस आहेत त्या त्या ठिकाणी वॅकेन्सी असणारे एक्झिक्युटिव्ह पोस्ट या ठिकाणी भरली जाते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती तर बघा गव्हर्मेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग ही पोस्ट ऑफिसची पेमेंट बँक आहे पोस्ट ऑफिसचीच बँक आहे आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची बँक आहे परंतु सध्या तरी कॉन्ट्रॅक्ट बेसवरती या ठिकाणी रिक्रुटमेंट होते याच्यासाठी पाच एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे सत्तेचाळीस जागा आहेत पदाचं स्टार्टिंग नाव आहे एक्झिक्युटिव्ह त्यानंतर एकवीस ते पस्तीस वर्षापर्यंत तुमची वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे ओपनसाठी एकवीस जागा आहेत ईडब्ल्यू एससाठी चार ओबीसी एन सी एल पाहिजे या ठिकाणी बारा जागा आहेत एस सीसाठी सात आणि एस टीसाठी तीन वॅकेन्सी ठेवण्यात आलेली आहेत तर याच्यामध्ये पहा तुमची सर्कल वॅकन्सी तुम्हाला इथं पाहू पाहू शकता महाराष्ट्रामध्ये दोनच वॅकेन्सी आहेत जर तुम्ही इतर सर्कलमध्ये अप्लाय केलं तर तुम्हाला त्याच ठिकाणी जॉब लोकेशन भेटणारे लक्षात राहू द्या महाराष्ट्रामध्ये अप्लाय केलं तर महाराष्ट्रामध्येच तुम्हाला भेटेल कुठल्याही एकाच सर्कलसाठी तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करता येणार आहे त्याच्यानंतर पहा जॉब डिस्क्रिप्शन तुमचं काय असणार आहे तुम्हाला मंथली रेव्हेन्यू टार्गेट दिलं जाणार आहे ते बँकेचे जे प्रोडक्ट आहेत ते तुम्हाला सेल्स करायचे आहेत त्याच्यावरनं तुमचं टार्गेट जे आहे द जे बँकेचा मंथली रेव्हेन्यू टार्गेट आहे तो तुम्हाला कम्प्लीट करायचं असणार आहे तर सेल्स तुमचं या ठिकाणी असेल टार्गेट बेस हा जॉब असणार आहे याच्यासाठी तुमचं एनी ग्रॅज्युएशन झालं तर तुम्ही अप्लाय करू शकता फ्रेशर जरी असाल तरीही अप्लाय करू शकता मात्र एम बी ए सेल्स आणि मार्केटिंग ज्यांचं झालं आहे त्यांना प्रेफरन्स असणार आहे किंवा सेल्स ऑन ऑपरेशनमधला एक्सपिरियन्स ज्यांना आहे त्यांनाही या ठिकाणी जास्त प्रेफरन्स असेल तर तुमचं कॉन्ट्रॅक्ट जे आहे स्टार्टिंगला या ठिकाणी एक वर्षाचं आहे त्यानंतर दोन वर्षे वाढून अशा पद्धतीने तीन वर्ष चालणार आहे तर या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट पुढं चालू शकतं आणि तुमचं या ठिकाणी हा जो जॉब आहे त्याचा एक्सपिरियन्सवरनं तुम्हाला परमनंट देखील केलं जाऊ शकतं किंवा तशा संधी देखील पुढं भेटू शकतात किंवा कॉन्ट्रॅक्ट देखील पुढं तुमचं वाढू शकतं सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे एक तर तुमचे ग्रॅज्युएशन किंवा इंटरव्ह्यूच्या मार्क्सवरती होऊ शकतं किंवा तुमचे या ठिकाणी ऑनलाईन टेस्ट देखील कंडक्ट केली जाऊ शकते यापैकी कुठल्याही टाईपने ते सिलेक्शन करू शकतात सर्व अधिकार बँकेने या ठिकाणी राखून ठेवलेले आहेत तर जास्त फॉर्म आले तर टेस्ट देखील होऊ शकते किंवा ग्रॅज्युएशनच्या मार्क्सवरती किंवा इंटरव्यूवरती देखील सिलेक्शन तुमचं घेतलं जाऊ शकतं त्यानंतर तुम्हाला मंथली तीस हजार रुपये या ठिकाणी पेमेंट असणार आहे कुठलेही अलाउन्सेस वगैरे असणार नाहीत मात्र वर्षाला तुमची इन्क्रीमेंट या ठिकाणी होणार आहे फीज किती असेल पहा एस सी एस टी पी डब्ल्यूसाठी एकशे पन्नास रुपये बाकी अदर कॅन्डिडेट्ससाठी सातशे पन्नास रुपये फीस ठेवण्यात आलेली आहे तर ह्या जाहिरातीची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तिथून तुम्ही पाहू शकतात ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्हाला करायची आहे तर आय बी पी एस कंपनी तुमचे ऑनलाईन फॉर्म भरून घेत आहे याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा हा व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि पुढील अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद